आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिवमन इंडियन विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन तीव्र. शेतकऱ्यांचं उपोषण सुरू. थकीत पैशासाठी ठिय्या आंदोलन करून दिला होता उपोषणाचा इशारा. शिरोळ तालुक्यातील जैनापूर येथील शिवमन इंडियन क्युझिन प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्याने गत हंगामातील शेतकऱ्यांची 3 कोटीहून अधिक देणी थकवली आहेत. त्याविरोधात शेतकऱ्यांनी आता तीव्र आंदोलन उभं केलं आहे. जैनापूर येथील श्री अंबाई मागासवर्गीय शेतीमाल प्रक्रिया सहकारी संस्था अंतर्गत असलेल्या शिवमन इंडियन क्युझिन प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्याने गत हंगामातील सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची 3 कोटी 60 लाख रुपये देणी दिली नाहीत. त्यामुळे व्याजासह प्रतिटन 4,500 रुपये द्यावेत. या मागणीसाठी शेतकरी अन्याय निवारण समितीकडून आजपासून उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या थकबाकीपोटी दानोळी येथे शेतकरी अन्याय निवारण समितीची स्थापना करण्यात आली आहे. तर 19 सप्टेंबर रोजी सर्व शेतकऱ्यांनी कारखाना स्थळावर ठिय्या आंदोलन करून 10 ऑक्टोबर पर्यंत शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत, अन्यथा उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे. आज गुरुवारी दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकत्रित येत सकाळी 10 वाजल्यापासून उपोषणास सुरुवात केली आहे. यावेळी समितीचे अध्यक्ष महादेवराव धनवडे, सतीश मलमे, टिपू मुजावर, केशव राऊत, बापू दळवी, भिलवडीचे सुशील राऊत, पांडुरंग पाटील, भाऊसाहेब जाधव, धनगावचे नामदेव जाधव, हनुमंत चव्हाण, अक्षय चव्हाण यांच्यासह सांगली जिल्ह्यातील कौलापूरसह अनेक गावातील शेतकरी उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी जैनापूरहून सुभाष इंगळे. अंबाई मागासवर्गीय पांढरीला या लोकांनी 17-18 साली बिलं या उसं घातलेली आहेत. त्यांची बिलं पूर्णपणे थकीत आहेत 29 प्रमाणे. आणि त्यासाठी म्हणून आज या ठिकाणी आम्ही सर्वजण शेतकऱ्यांच्या सह उपोषणाला बसलो आहे. शेतकरी अन्याय निवारण कृती समितीच्या वतीनं आणि व्याजासकट 2900 रुपये हे FRP प्रमाणं आणि त्याचं व्याज असं मिळून 1600 रुपये व्याज असं मिळून 4,500 रुपये त्यांनी रोख आम्हाला दिल्याशिवाय आम्ही या ठिकाणी ही खांडसरी इथून पुढे चालू देणार नाही आणि कसल्याही परिस्थितीत ही रक्कम आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पदरात